नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी एक अभिनव असा उपक्रम घेऊन आलो आहे। अत्यंत महत्त्वपूर्ण असा उपक्रम आहे, कारण आज पाहतोय आपण शेतकरी वर्ग आणि शेतमजूर वर्ग यांच्यामध्ये प्रामुख्याने खूप मोठा गोंधळ तयार होतोय। आणि तो गोंधळ म्हणजे कसा आहे, शेतीला पूरक व्यवसाय म्हणून आपण गायी पालन करतो, शेळी पालन करत असतो, आणि मग ज्यावेळेस अशा गायी किंवा शेळी यांना आपण चारा विकत घेत असतो, आणि मग चारा विकत घेत असल्यानंतर त्या शेतामध्ये बऱ्याचशा अंशी काय असतो, सारे केले असतो। असे साधारणतः एक सारा आपल्याला सहा पटाचा सारा असतो, असे आणि लांबी काय असेल ते असेल, तर याप्रमाणे आपण सारे घेत असतो। आणि मग आपल्या जनावरांना खाद्य म्हणून आपण ज्यावेळेस चारा विकत घेतो, जे मका असेल किंवा ऊस असेल, तर अशा पद्धतीनं किंवा कडवळ असेल, ज्वारीचं आपण जे पीक येतं त्याला कडवळ म्हटलं जातं। तर मित्रांनो, ज्यावेळेस आपण एक सारा दोन सारा असं विकत घेत असतो, आणि तो सारा पूर्ण झाल्यानंतर त्या रानाचा आपण मेजरमेंट करत असतो, मोजत असतो, आणि मोजत असताना आपला प्रॉब्लेम तयार होतो की आता ही एक सारा सहा फुटाचा आहे आणि लांबी साधारणतः 200 फूट आहे, तर याचं गुंठेवारीचं रूपांतर कसं करायचं, किंवा जे गुंठ्याला पैसे आहेत, साधारणतः आपला 1000 रुपये जर गुंठा असेल, तर हे जी गुंठेवारी येणार आहे आपली, त्या गुंठेवारीचे पैसे किती आपल्याला द्यावे लागतील, तर हे महत्त्वपूर्ण व्हिडिओ बऱ्याच लोकांना अद्याप सुद्धा समजत नाही आहे की मोजायचं मेजरमेंट कसं आणि वरचं अचूक माप किंवा अचूक पैसे आपण द्यायचे कसे। तर मित्रांनो, हे तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे, काळजीपूर्वक पहा, कारण हा व्हिडिओ कळेवर पहा, तुम्हाला नित्यंत अगदी अत्यंत गरजेचा असा व्हिडिओ आहे, तुम्हाला उपयुक्त असा व्हिडिओ आहे। कारण आपण नेहमीच शेतीला पूरक व्यवसाय हा जनावरांचं जर्सी पालन असेल, गाई पालन असेल किंवा शेळी पालन असेल, त्यावेळेस आपण काय करतो, नेहमी दुसऱ्या शेतातून चारा विकत घेत असतो, आणि मग त्यावेळेस आपल्याला रान मोजावं लागतं। ते रान मोजण्याची कला आपल्याकडे पाहिजे, आणि रान मोजल्यानंतर त्या मोजलेल्या रानाचं अचूक पैसे किती द्यायचं हे आपल्याला समजलं पाहिजे। तर त्यासाठी मित्रांनो, या ठिकाणी मी तुम्हाला एक आकृती काढून मी दाखवतो। या ब्लॅकबोर्डवरती आपल्याला पाहिलं होतं की हा पहिला सारा आहे, या साऱ्यामध्ये मक्याचं पीक आहे, आणि याच्यात सुद्धा तेच आहे, मक्याचं पीक आहे। आपण दोन सारे हा चारा विकत घेतलेला आहे, आणि हा विकत घेतलेला सारा त्या साऱ्याची रुंदी जी आहे ती 6 फूट आहे, एका साऱ्याची रुंदी 6 फूट आहे, दोन साऱ्याची रुंदी 12 फूट होते, आणि लांबी जर आपण मोजून पाहिली साऱ्याची तर 200 फूट अंतर लांब आहे। मग अशा वेळेस आपल्याला टॅली करता आला पाहिजे, त्याची गुंठ्यावर रूपांतर करता आलं पाहिजे, आणि गुंठ्यात रूपांतर केलं त्याचं पैशात रूपांतर करता आलं पाहिजे, म्हणजे आपला पैसा अचूक जाईल, जास्त पैसा जाणार नाहीये, म्हणजे ही आपला दक्षता घेता येईल। तर मित्रांनो, जसं आपण शेतीची मोजणी करत असताना आपण काय म्हणतो की आयताकृती छत असेल किंवा चौरक्षेत्र असेल, तर त्यासाठी सूत्र वापरतो, याचं क्षेत्रफळ, ह्या दोन्ही साऱ्याचं क्षेत्रफळ पर्यंत आपल्याला घ्यायचं, साधारणतः साऱ्याचं क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी, या सूत्रामध्ये आपण ह्या जर किमती भरल्या तर निश्चित आपल्याला त्याचं क्षेत्रफळ मिळेल। हे दोन्ही सारं आपण एकत्र केलं तर किती होतं, या 12 फूट रुंदी होते या, आणि लांबी दोन्ही समान आहे, 200 फूट 200 फूट, तर लांबी गुणिले रुंदी हे आपण सूत्रात जर आपण किंमत भरली तर क्षेत्रफळ आपल्याला मिळेल। उदाहरणार्थ लांबी आपण पाहतो या 200 फूट आहे, मग 200 या ठिकाणी लिहिलं आपण, गुणिले रुंदी 6 6 12 फूट आहे, 12 फूट आहे, त्याचं क्षेत्रफळ आपण काढूया, 12 × 24 / 200, 2400 स्क्वेअर फूट झालं आपलं क्षेत्रफळ मिळालं, स्क्वेअर फूट। तर मित्रांनो, 2400 स्क्वेअर फूट आपलं क्षेत्रफळ मिळालं। आता आपल्याला त्याचं गुंठ्यात रूपांतर करायचं शिकायचं आपल्याला, आपण चौर क्षेत्रफळ काढलं, आता त्याचं गुंठ्यात रूपांतर, एक गुंठा म्हणलं की आपण काय म्हणतो, साधारणतः एक गुंठा बरोबर एक गुंठा हा
33 by 33 म्हणजे एका गुंठेचं क्षेत्रफळ येत आहे 1089 स्क्वेअर फूट. एक गुंठा आपण कसं मोजणार, लांबी रुंदी 33 फूट, लांबी आणि रुंदी 33 फूट. तर ह्या ज्या दोहीचा गुणाकार करतो तो गुणाकार येतो आपल्याला 1089 स्क्वेअर फूट. आता ह्या 1089 काय करायचं, 2004 स्क्वेअर फुटामध्ये त्याचं गुंठेवरती रूपांतर करायचं. म्हणजे 2004 याला ह्या 1089 आपल्याला भागावं लागेल, त्यावेळेस आपल्याला किती गुंट झालं राण किंवा वर किती झालं ते आपला पॉईंट किती झालं ते पाहायला पाहता येईल. म्हणून एकूण गुंठे बरोबर दोन हजार चारशे भागिले 1089. तर मित्र ज्यावेळेस आपल्याला अशा पद्धतीने भागकार करता येत नाही त्यावेळेस आपण सगळं मोबाईल घ्यायचा, मोबाईल मधलं कॅल्क्युलेटर ओपन करायचं. कॅल्क्युलेटर आपण ओपन केलं, आता या कॅल्क्युलेटर मध्ये आपण टाकूया 2400 स्क्वेअर फूट भागिले 1089. उत्तर तुम्हाला मिळेल बघा 2.2538 56 75 असं कॅल्क्युलेटर मध्ये तुम्हाला उत्तर पॉइंट मध्ये पुढे पाहायला मिळेल. मित्रांनो उत्तर आपलं करेक्ट आहे, बरोबर आहे. आता आपल्याला किंमत काय काढायची आहे की त्या गुंठ्याला दर किती आहे. एका गुंठ्यासाठी जर आपल्याला 1000 रुपये दर असेल तर हे दोन गुंठ आणि पुढं एवढे मिळेल आपल्याला. याचं करेक्ट माप आपल्याला काढायचं, किती पैसे आपल्याला द्यावे लागतील अंदाजे. तर एका गुंठ्याला 1000 रुपये, एका गुंठ्यासाठी दर आहे 1000 रुपये. तर येणाऱ्या जी माप आपला आले भागाकार करून आलेला आहे गुंठेवारी जी आपल्या आली आहे त्याला त्याचे किती पैसे आपल्याला द्यावे लागतील. तर मित्रांनो सगळं सोपं आहे, हे जे उत्तर आलं या ह्या उत्तराला 1000 गुणायचं. जेवढी किंमत आपल्या समजा गुंठ्याला जर 500 रुपये असेल तर येणाऱ्या उत्तराला 500 रुपये गुणायचं. गुंठ्या जर 100 रुपये असेल तर येणाऱ्या उत्तराला 100 रुपये गुणायचं. जे उत्तर येतं या ते रुपये आणि पैशामध्ये तुम्हाला उत्तर पाहायला मिळतं. तर मित्रांनो याला आपण 1000 गुणूया 2.2538 56 75 गुणिले 1000. आता करेक्ट उत्तर आपलं किती येतं बघा, पुन्हा आपला गुणाकार असा लवकर लक्षात येत नाही तर डायरेक्ट तुमच्या कॅल्क्युलेटर मध्ये घ्या गुणिले 1000. उत्तर येते बघा 2203.85 रुपये. 2203.85675. तर मित्रांनो लक्षात ठेवा आपला जे पैसे पुढचं ते 2000 रुपयापर्यंत आपलं घ्यायचं फक्त. म्हणजे येणारं उत्तर जे आहे आपलं ते या पद्धतीने उत्तर तुम्हाला पाहायला मिळेल. म्हणजे त्या दोन साऱ्याचं आपल्याला पैसे किती द्यावे लागतील तर 2203.85 रुपये आपल्याला द्यावे लागतील. तर मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला समजला का, जर का नाही समजला तर पुन्हा एकदा कमेंट्स करा, त्याच्यावरती पुन्हा एकदा तुम्हाला सांगेन. आणि अशा पद्धतीनं स्वतः मेजरमेंट करायची का. आणि मित्रांनो यापूर्वी आपण काही व्हिडिओ टाकलेले आहेत त्याच्यातसुद्धा काही लोकांनी कमेंट्स केल्या होत्या, तर त्या संदर्भात जो रानाची मोजणी कशी करायची पूर्ण रानाची शेताची, तर त्याच्यामध्ये पाठिंबीची एका व्हिडिओमध्ये माझ्याकडून थोडीशी एक कॅल्क्युलेटरकडून कॅल्क्युलेशन करत असताना एक थोडी चूक झालेली आहे, तर त्याचा व्हिडिओ मी 1-2 दिवसामध्ये तुम्हाला टाकतोय पूर्णपणे दुरुस्ती करून, कॅल्क्युलेशन करायचं दुरुस्ती करून. त्यामुळे आपल्याला शेत कसं मोजायचं पूर्ण शेतसुद्धा, तर त्रिकोणी क्षेत्र असेल, आयताकृती असेल, चौकडी असेल, तर हेही व्हिडिओ आम्ही तुम्हाला देणार आहोत. तर मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल
तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका.